सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा आणि बोराळा या ठिकाणी एकाच वेळी उत्पादन शुल्क यांनी धाड टाकत कारवाई केली आहे। बुलढाणा शहरापासून काही अंतरावरील डोंगर खंडाळा आणि पंचक्रोशीतील दारूबंदीसाठी अनेक दिवसांपासून गावकऱ्यांचा महिलांचा लढा हा सुरू होता। त्रस्त झालेल्या महिलांनी निवेदन आणि मोर्चे काढून जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी विविध आंदोलने करून होणाऱ्या उद्ध्वस्त संसाराची माहिती देत होते। त्यातच काल जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर लगेच आज सकाळी 10 वाजता राज्य उत्पादन शुल्क यांनी पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे। यामध्ये अवैध दारू हातभट्टे उद्ध्वस्त करून एक बेवारस गुन्हा नोंद केला आणि 460 लिटर दारूसाठी वापरण्यात येणारे रसायन नष्ट करण्यात आले। दुसऱ्या ठिकाणी भरारी पथकाचा परत एक बेवारस गुन्हा दाखल करून 375 लिटर दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन नष्ट करून 8125 रुपयांचा मद्यमान नष्ट केला आहे। सदर कारवाई वरिष्ठ निरीक्षक अमित आढळकर, दुय्यम निरीक्षक रामेश्वर माकोडे, दुय्यम निरीक्षक सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख, जवान परमेश्वर चव्हाण, मोहन जाधव, राजू कुसळकर, अमोल तिवारी, अमोल साळुंके इत्यादींनी केली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।